तर नरेंद्र मोदींजवळच्या पेनाची किंमत 25 लाख रुपये आहे असं संजय राऊत म्हणतात. भाजप नेत्यांच्या हातात महागडी घड्याळं आहेत. 90% भाजपचे कार्यकर्ते नेते हे महागड्या गाड्यांमधून फिरतात असं संजय राऊत यांनी म्हटलंय. तर जे पी नड्डांनी ढोंग बंद केलं पाहिजे. राऊतांचं हे टीकास्त्र जे पी नड्डांवर आहे. नड्डांनी कार्यकर्त्यांना दिलेल्या कानमंत्रानंतर संजय राऊत यांनीही टीका केली आहे. तर नेमकं काय जे पी नड्डांचे कार्यकर्त्यांना कानमंत्री आपण पाहतो ग्राफिक्सच्या माध्यमातून. सर्वसामान्य मतदारांसोबत कनेक्ट व्हा जे पी नड्डा यांनी हे निर्देश दिलेत. तर साधी राहणीमान ठेवत शेवटच्या घटकापर्यंत संपर्क साधा. सरकारची जी कामं आहेत ती लोकांना साध्या भाषेत समजावून सांगा. महागड्या गाड्यांमध्ये फिरून सत्तेचा दिखावा करू नका हा कानमंत्री जे पी नड्डा यांनी सगळ्या कार्यकर्त्यांना दिलेला आहे. 100% भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या हातामध्ये महागडी घड्याळ आहेत. 90% भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि नेते परदेशी गाड्यांतून फिरतात आहेत की नाहीत हे नड्डाने सांगावं. नरेंद्र मोदींच्या खिशाला जो पेन आहे त्याची किंमत 25 लाख रुपये आहे. मोदींच्या हातातल्या घड्याळाची किंमत काढा. मोदींचा सूट 10 ते 15 लाखाचा. मोदींचं विमान ज्या विमानातून मोदी फिरतात ते खास मोदींसाठी घेतलेलं 20,000 कोटीचं विमान. मोदींचे सगळे मित्र हे अब्जाधीश, कोणी गरीब नाही, चहा विकणारा कोणी नाही त्याच्यामध्ये. तेव्हा जे पी नड्डा यांनी हे ढोंग बंद केलं पाहिजे.